आपल्याला इथे पुढील प्रश्न दिलेला आहे. 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 1455 आहे, तर त्या संख्या शोधा. आपल्याला त्या 5 क्रमागत नैसर्गिक संख्या शोधायच्या आहेत. मग आपण काय करूयात, ह्या 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी पहिली संख्या एक्स मानूया. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे पहिली संख्या एक्स मान. आता पहिली संख्या जर आपण एक्स मानलेली आहेत म्हणजे बाकीच्या संख्या आपण लिहू शकतो. म्हणून त्या संख्या बरोबर, पहिली संख्या तर एक्स आहे आणि दुसऱ्या क्रमगत नैसर्गिक संख्येसाठी काय करायचं, तर ह्या एक्समध्ये एक अधिक करायचा म्हणजेच एक्स अधिक एक. पुढील नैसर्गिक संख्येसाठी एक्स अधिक दोन, त्या पुढील संख्या एक्स अधिक तीन आणि त्याहून पुढील संख्या एक्स अधिक चार. तर बघा, अशा पद्धतीने त्या पहिल्या 5 क्रमगत नैसर्गिक संख्या आपण इथे लिहून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला अट काय सांगितलेली आहे, तर ह्या सर्व संख्यांच्या वर्गाची बेरीज 1455 आहे. मग आपण काय करूयात, ह्या सर्व संख्यांचा वर्गांची बेरीज करूयात. म्हणून पहिली संख्या एक्स आहे, त्या एक्सचा वर्ग. दुसरी संख्या आहे एक्स अधिक एक, ह्याला आपण कंसात लिहिलं आणि कंसाचा वर्ग. अधिक तिसरी संख्या एक्स अधिक दोन, त्याचाही वर्ग. अधिक चौथी संख्या एक्स अधिक तीन, कंसाचा वर्ग. आणि अधिक पाचवी संख्या एक्स अधिक चार, कंसाचा वर्ग. आणि ही बेरीज किती येते, तर 1455. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे 1455. ओके, तर आता ह्या सर्वांचा आपण वर्ग करूयात. तर बघा, एक्सचा वर्ग एक्स वर्ग, त्यानंतर आता बघा इथे कंसामध्ये बेरीज आहे आणि ह्या कंसाचा वर्ग आहे. मग ह्याचा वर्ग करण्यासाठी आपल्याला विस्तार सूत्र वापरावा लागेल. तर बघा, आपण एक विस्तार सूत्र शिकलेलो आहोत, ए अधिक बी आणि हे कंसात लिहून कंसाचा वर्ग. तर ह्याचा जो विस्तार आहे तो कसा आहे, तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एचा वर्ग अधिक 2 × 2 पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून बीचा वर्ग. तर ह्या पद्धतीने आपण विस्तार करायचा आहे. तर बघा, इथे काय होईल, हे अधिकचं चिन्ह आलं. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक 2 × 2 पदांचा गुणाकार. तर 2 × x 2x × 1 2x, मग इथे आलं 2x अधिक 1 चा वर्ग 1. त्यानंतर पुढे आता आपण ह्याचा विस्तार करूयात. तर त्याचा विस्तार काय येतोय बघा, तर इथे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग अधिक 2 × 2 पदांचा गुणाकार. तर 2 × 2 4 झाले, गुणिले एक्स 4x झाले. इथे आलं 4x आणि 2 चा वर्ग म्हणजे 4 अधिक. आता आपण ह्या कंसाचा विस्तार करूयात. तर इथे देखील पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक 2 × 2 पदांचा गुणाकार. तर 2 × 3 6 झाले, 6 × x उत्तर आलं 6x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9. आता ह्या कंसाचा विस्तार करूयात. तर इथे काय होईल, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक 2 × 4 8 झाले, 8 × x 8x आणि नंतर 4 चा वर्ग म्हणजे 16 म्हणजे अधिक 16 बरोबर 1455. आता हे जे मी लिहून घेतलं होतं ते क्लीन करतो. चला आता पुढे जाऊयात. आता आपण काय करूयात, तर समान जी पद आहेत त्यांची बेरीज करून घेऊयात. तर सर्वात अगोदर बघा, एक्स वर्ग आहे, त्यानंतर इथे एक्स वर्ग आहे, पुन्हा एक्स वर्ग आहे, इथे एक एक्स वर्ग आहे आणि इथे एक एक्स वर्ग आहे. तर बघा, 5 वेळा एक्स वर्ग आहे म्हणजे हे झालं 5x वर्ग. त्यानंतर इथे 2x आहे, इथे 4x आहे, 6x 8x. तर ह्या सर्वांची बेरीज करूयात. तर बघा, 2 अधिक 4 6 झाले, 6 अधिक 6 12 झाले, 12 अधिक 8 20 झाले. म्हणून इथे अधिक 20x. त्यानंतर 1 4 9 16 या सर्वांची बेरीज. 1 अधिक 4 5 5 अधिक 9 14 14 अधिक 16 उत्तर आलं 30. इथे लिहिलं अधिक 30 बरोबर 1455. इतकं झालं. आता पुढे जाऊयात. म्हणून हे 5x वर्ग जसंच्या तसे आले, अधिक 20x देखील जसंच्या तसे आले, अधिक 30 आणि हे जे 1455 आहेत
हे आपण बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेऊन येऊयात, त्यामुळे ते झाले वजा 1455 बरोबर 0. म्हणून आता पहिली दोन पदे जशीच्या तशी आली, त्यानंतर इथे काय होईल बघा, एकाचं चिन्ह अधिक आहे, दुसऱ्याचं चिन्ह वजा आहे, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह येईल, वजा चिन्ह दिलं आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल. तर इथे वजाबाकी किती येते बघा, 5 0 गेलं, राहिले 5, 5 3 गेले, राहिले 2, आणि ह्या 14 वजा करण्यासाठी काही नाही, म्हणून ते 14 जसेच्या तसे आले, त्यामुळे इथे उत्तर मिळालं 1425 आणि वजाचं चिन्ह म्हणून वजा 1425 बरोबर 0. आता या सर्व पदांना 5 भाग जातो आहे. ओके, मग आपण इथे 5 भाग देऊयात. तर इथे काय होईल बघा, 5x² 5 भाग दिला, राहिला x², त्यानंतर अधिक 20x 5 भाग दिला, राहिले 4x, आणि वजा 1425 जर 5 भाग दिला तर काय होईल बघा, इथे आपण करून पाहूयात, ह्याला 5 भाग द्यायचा आहे. तर काय झालं, इथे 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, राहिले 4, 4 × 2 = 42 झाले, 5 × 8 = 48, राहिले 2, 25 झाले, 5 × 5 = 25, म्हणजे इथे उत्तर मिळालं 285 आणि वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 285 बरोबर 0. आणि पुढे लिहायचं आहे 5 भागून. ओके, हे रफ वर्क आपण डिलीट करूया. आता पुढे जाऊयात. आता बघा, आपल्याला इथे 1 वर्गसमीकरण मिळालेलं आहे. आता ह्या वर्गसमीकरणाला आपण अवयव पद्धतीने सोडवूयात. तर बघा, इथे स्थिर पद काय आहे, स्थिर पद आहे वजा 285. आता ह्या वजा 285 आपल्याला अवयव करायचे आहेत. अवयव कसे करायचे, तर त्यांची वजाबाकी अधिक 4 आली पाहिजे. मग बघा, याचे अवयव होतात 19 आणि 15. 19 × 15 केलं तर उत्तर 285 येतं, आणि इथे आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणजे दोघांचंही चिन्ह वेगवेगळं पाहिजे आणि आपल्याला उत्तर जे पाहिजे, वजाबाकीचं उत्तर अधिक 4 पाहिजे. म्हणून 19 आपण अधिक चिन्ह देऊ, 15 आपण वजा चिन्ह देऊ. ओके, इतकं झालं. आता आपल्याला अवयव मिळाले, हे अवयव आपण समीकरणामध्ये भरूयात. म्हणून x² पहिला अवयव काय आहे, 19, म्हणून 19 चल लिहायचं आहे x. दुसरा अवयव आहे वजा 15, त्याच्यासोबत चल x, वजा 285 बरोबर 0. आता आपण यांचे गट करूयात. हा एक गट झाला, दुसरा हा गट झाला. आता दोन्ही गटांमधून आपण सामायिक अवयव बाहेर घेऊया. तर पहिल्या गटामध्ये सामायिक अवयव बाहेर निघतोय x. तर x² x² भाग दिला, राहिला x, 19x² x² भाग दिला, राहिला अधिक 19. त्यानंतर इथे दोघांचंही चिन्ह वजा आहे, म्हणजे वजा आपण चिन्ह बाहेर घेतलं, आणि दोन्ही पदांना 15 भाग जातो आहे, म्हणून इथे 15 लिहिले. वजा 15x वजा 15 भाग दिला, राहिला x. त्यानंतर वजा 285 वजा 15 भाग दिला, तर वजा भागिले वजा अधिक आलं, आणि 285 जर 15 भाग दिला तर उत्तर येते 19 / बरोबर 0. आत्ता आपण बाजूला लिहून घेऊयात. आता जो समान कंस मिळालेला आहे तो अगोदर आपण लिहून घेऊयात. म्हणून x अधिक 19 हे लिहिलं, आणि जे सामायिक अवयव आपण बाहेर काढले होते ते दुसऱ्या कंसात लिहूयात, x - 15 = 0. इथे दोन कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे दोन्हीपैकी एखाद्या कंसाची किंमत 0 असू शकते. म्हणून x + 19 = 0 असू शकतं, किंवा x - 15 = 0 असू शकतं. म्हणून x हे जर अधिक 19 बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले तर झाले -19, किंवा x - 15 जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले, -15 झाले. आता आपल्याला इथे x 2 किमती मिळालेल्या आहेत. ह्या दोन्ही किमतींना आपण बॉक्स तयार करून घेऊया. ओके, तर बघा, आपण x किंमत शोधलेली आहे, मात्र x आपण काय मानलं होतं, तर नैसर्गिक संख्या मानली होती, आणि नैसर्गिक संख्या कधीही ऋण नसते. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे, नैसर्गिक संख्या कधीही ऋण नसते, म्हणून x = -19, किंवा x = -19 हे ग्राह्य नाही. म्हणून x = 15 हे ग्राह्य आहे.
तर इथे आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे. मग ह्यावरून आपण बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या शोधूया. म्हणून पहिली संख्या बरोबर एक्स बरोबर 15. चला पहिली संख्या मिळाली. त्यानंतर दुसरी संख्या बरोबर एक्स अधिक 1. एक्सची किंमत आहे 15 अधिक 1 बरोबर 16. म्हणून तिसरी संख्या बरोबर एक्स अधिक 2 बरोबर एक्सची किंमत आहे 15 अधिक 2 बरोबर 17. म्हणून चौथी संख्या बरोबर एक्स अधिक 3. एक्सची किंमत आहे 15 अधिक 3 बरोबर 15 अधिक 3 उत्तर आलं 18. आणि पाचवी संख्या बरोबर एक्स अधिक 4. एक्सची किंमत 15 अधिक 4 15 अधिक 4 19. तर बघा अशा पद्धतीने आपण त्या सर्व संख्या मिळवलेल्या आहेत 15 16 17 18 आणि 19. म्हणून त्या 5 क्रमागत नैसर्गिक संख्या 15 16 17 18 19 आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.